रस्ता सुरक्षा अभियान 2024 अंतर्गत नवी मुंबई ट्रॅफिक ब्रँचने बरेचसे कार्यक्रम आतापर्यंत राबवलेले आहेत. वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन, वेगवेगळ्या शाळेमध्ये जाऊन, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये किंवा कंपन्यांमध्ये जाऊन आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करतो की ट्रॅफिक रूल्स पाळणं फक्त आपल्यासाठीच नाही तर सगळ्यांसाठीच गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येकाचा जो जीव आहे तो खूप महत्वाचा आहे. या ऍक्सिडेंटमुळं, आपल्या थोड्या थोड्याशा निग्लिजन्समुळं ऍक्सिडेंट अपघात होऊ नयेत आणि त्याच्यामध्ये कोणीही बळी पडू नये किंवा मोठ्या प्रकारचा असा मोठी हानी होऊ नये या हेतूनं आम्ही जनजागृती करतो. ही जनजागृती आता जरी रस्ता सुरक्षा अभियान हा एक महिना असेल तरी पण आम्ही वर्षभर हे कार्यक्रम कंडक्ट करत आहोत. आजच्या या कार्यक्रमामध्ये एशियन पेंटचे काही पदाधिकारी आहेत, तसंच जयपूर कॉलेजचे विद्यार्थी होते, जयपूर कॉलेजचे मॅडम होत्या, जयपूर कॉलेजचे ज्या प्रिन्सिपल मॅडम आहेत आरती दुवा डॉक्टर, यांनी आम्हाला सहकार्य केलं. तसंच बऱ्याच वेळेला आम्ही जातो त्यावेळेला त्या त्या स्कूलमधून असे आम्हाला सांगण्यात येतं की आम्ही सुद्धा आपल्याला मदत करणार आहे तर कुठल्या प्रकारे आपण करू शकतो. त्यांची मदत घेऊन आपण यापुढेही हा जो अभियान आहे तो सुरू करणार आहे. तसंच आणखीन एक मला सांगावं असं वाटतं की वंडर पार्क इथे आपलं ट्रॅफिक पार्क आहे, वंडर पार्क नेरूळ येते, त्या वंडर पार्क नेरूळ येथील ट्रॅफिक पार्कमध्ये सुद्धा आपण काही स्टुडंट्सना घेऊन त्या ठिकाणी जाऊन प्रशिक्षण देण्याचं आता येत्या काही दिवसांमध्ये आपण सुरू करणार. वाहन चालकांना हे सांगेन की आपण अशा पद्धतीनं गाडी चालवा की ज्याच्यामुळं लोकांना नुकसान होणार नाही, ज्याच्यामुळं अडथळा निर्माण होणार नाही आणि कॅजुअल्टी होणार नाही, कुठलाही अपघात होणार नाही. अपघात शून्य अपघात असं आपलं एक प्रयोजन आहे, ब्रीद आहे, की त्या अंतर्गत आपण सर्वांनी जर सगळे वाहतुकीचे नियम व्यवस्थित पाळले तर मला वाटतं कुठलाही अपघात होणार नाही. आणि अपघात नाही झाला तर ऑफकोर्स कुठलाही मनुष्यहानी होणार नाही किंवा गंभीर जखमी होणार नाहीत. त्याच्यामुळे सर्वांनी ट्रॅफिक रूलचं पालन करा आणि ट्रॅफिक पोलिसांना सहकार्य करा. आज आम्ही कारवाई केलेली नाहीये, आज जे नियम पाळत नाहीत त्यांना समजावून सांगितलं आणि एक चॉकलेट मुलांच्या हस्ते त्यांना देण्यात आलेलं आहे की त्यांना लक्षात राहावं. थोडक्यात आपण जसं गांधीगिरी म्हणतो त्या पद्धतीने आम्ही ते आज संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. हे झाल्यानंतर आम्ही रोजच्या रोज दंडात्मक कारवाया मोठ्या प्रमाणात करत आहोत. मागच्याच वर्षी जवळजवळ 7,000 लोकांवरती आम्ही चलन केलेले आहे ट्रॅफिक ब्रँच.